ठीक आहे सर. नमस्कार, मी सोनाली मन्हास, वी टुगेदर फाउंडेशनतर्फे आज आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना एक विधवा उपेक्षित जो समाजातला घटक आहे त्यांच्यासाठीचं एक निवेदन आम्ही सादर करायला आलो आहोत. वी टुगेदर फाउंडेशन हे गेली 35 ते 40 वर्षांपासून एकत्र काम करणाऱ्या मित्रांमुळे निर्माण झालेली ही संस्था आहे. कोरोनाच्या काळामध्ये 2.5 वर्ष प्रचंड वाईट परिस्थितीत असणाऱ्या ज्या उपेक्षित घटक होते त्यांच्यासाठी खूप सरळ समाजकार्य करण्यात आलं आहे. त्यामुळेच या संस्थेला आम्ही वी टुगेदर फाउंडेशन निस्वार्थ सेवा असं नाव दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे तर उपेक्षित घटक जे असतात आपल्या समाजात त्यांच्यासाठी अनेक साऱ्या सरकारी योजना असतात, त्या राबवल्या जातात, पण त्या मूळ उपेक्षित घटकांपर्यंत किती पोहोचल्या जातात याचा आम्ही विचार करतो, स्टडी करतो. त्याच्यानुसार आम्ही पुढे त्या योजनांचा लाभ ह्या घटकांना मिळेल कसा याच्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्न करतो. याच्यामध्ये आम्ही अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, मेडिकल फील्डमधल्या काही गोष्टी असतील याच्यासाठीचं सर्वतोपरी सर्व अंगाने आम्ही प्रयत्न करतो की या घटकाला संपूर्णपणे आपल्याला मदत मिळावं. यासाठी आमची जी कमिटी आहे त्याच्यासाठी आमच्याकडे लॉयर्स आहे, प्रोफेसर आहे, स्मितताई स्वतः काउन्सिलर्स आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर्स आहेत आपल्याकडे, वेगवेगळे काही रिपोर्टर्स आपल्याला अटॅच आहे, आपल्या गव्हर्नमेंट ऑफिसमधलं कंटॅमिनेशन फॅक्टरीच्या जे सोसायटी आहे त्याचे अध्यक्ष आपल्याकडे स्वतः सलिन्सर अध्यक्ष आहेत, आपल्याकडे प्रोफेसर्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आपल्याकडे घटक आहेत. त्याचबरोबर अतिशय अभिमानानं सांगावं तर तळागाळात काम करणाऱ्या ज्या स्त्रिया धुनभांडी करणाऱ्या असतील, घरकाम करणाऱ्या असतील, त्याचबरोबर त्यांच्यासाठी लढा देणाऱ्या काही स्त्रिया असतील, काही आपल्याकडे भिडो आहे, म्हणजे असं सर्व समावेशक घटक आपण आपल्या कमिटीमध्ये ठेवला आहे जेणेकरून खरोखरी अभ्यास करून या समाजाच्या उपेक्षित घटकापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे हा उद्देश आहे आमच्या संस्थेचा. त्या माध्यमातून गेली 2.5 वर्ष आम्ही सातत्याने काम करत आहोत. मध्यंतरी आम्ही आपल्या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर पाहिलं तर महिलांसाठी स्वच्छतागृह खूप कमी आहे, नावाला अगदी बोटावर दाखवणं येतं आहे, तो मध्यंतरी आम्ही एक मुद्दा घेतलेला आहे, त्याचा आता आम्ही फॉलोअप सुरू केलेला आहे. पण आम्हाला ते वाटतं महिला बालकल्याण विकास आपल्याकडे सरकारी योजना खूप आहेत हो त्यांच्यासाठी, पण खरंच त्या घटकापर्यंत ती योजना जाते का? विधवांना सरकारने 1000 रुपये पेन्शन दिले. एखादा कर्ता पुरुष वारल्यानंतर ते घर चालवणं हे त्यांचं काम आहे. 1000 रुपयामध्ये कोणती स्त्री घर चालवेल, तिच्या 2 मुलांसकट ससऱ्यांसकट कसं जगणार आहे याचा सरकारने कदाचित विचार केला. तर आम्हाला ती मदत वाढवून आणि आमचे काय त्याच्या अंगाने त्या दृष्टिकोनातून आमचे काय मदत मागतो आहे आम्ही सरकारकडे, आमची जी मागणी आहे त्या मागणीबद्दल आमच्या स्मितताई जाधव मॅडम सांगतील तुम्हाला डिटेलमध्ये. नमस्ते, मी स्मिता जाधव. आत्ताच सोनाळीताई मनास यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काही मागण्याआधी आम्ही वी टुगेदर फाउंडेशन स्वतः याच्यावरती काम करत असतो. जसं की विधवा महिलांच्या बाबतीत आम्ही जर इथे प्रश्न हायलाईट करतो आहे तर विधवा महिलांसाठी पहिली गोष्ट कॉर्पोरेटमध्ये नोकरी मिळवून देणं, त्यांची पुढील शिक्षणाचे प्रयत्न करणं, त्यांचं डिप्रेशनमधून काढून त्यांना कुशल असतील अकुशल असतील त्याप्रमाणे त्यांना नोकरी देणं. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची याच्यामध्ये अशी आहे की या विधवा महिलांचे पती अचानक गेल्यामुळे त्यांना जे काही कर्ज येतं, लोन येतं, त्याच्यावरती सुद्धा आमची संघटना काम करते. आणि आता खरोखर अगदी या एक महिन्यात रेशो म्हणायचा असेल तर एका महिलेचे 25 लाखाचं लोन होतं तर त्याच्यातलं 9 लाख आम्ही HDFC बँकेची ICICI बँकेची टाईप करून ते 9 लाख माफ करून घेतलेलं आहे. म्हणजे ते आम्ही प्राथमिक ही जबाबदारी आम्ही पहिले पार पाडतो. आज आमची नगरपालिकेकडून काय अपेक्षा आहे तर नगरपालिकेने काय करावं, पण आत्ता ज्या कायम स्वरूपीच्या ज्या नोकऱ्यांची आहे मोठी जी काही शिक्षण आता भरती आहे नगरपालिकेमध्ये 15% आरक्षण त्यांनी विधवांना द्यावे, विधवांमध्ये निकष लावावा हा मात्र एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 30% आरक्षण त्यांनी कंत्राटी पद्धतीमध्ये द्यावं. कंत्राटीमध्ये जेव्हा ते तुमचं याचं असू दे आया असू दे किंवा बागकाम असू देत किंवा संरक्षणमध्ये असू देत या सगळीकडे त्यांनी 30%मध्ये तिथे अकुशलही चालतात, कुशलही चालतात, सेमी स्किल स्किल सगळेच चालतात, तर 30% आरक्षण त्यांनी करावं. आणि याचे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी जे काही कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर्सनी हे यांनी वेळोवेळी डिस्प्ले करावे. किती % लेडीज इथे अव्वल केल्या गेलेल्या आहेत ते एक मुद्दा होता. आणि तिसरा मुद्दा असा होता की
विधवांना जी काही संजय गांधी निराधार योजना मिळती आहे ती खूप कुठली आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही महिलांचे निकष लावले एकल महिलांचा तर तो त्या महिलांपर्यंत ती योजना पुरत जातच नाही आहे आणि पोहोचल्या जात नाही. याच्यामध्ये काही यांचे नियम असे असतात की त्यामुळे त्या महिला इथे येत नाही, एक तर अशिक्षित असतात त्यामुळे घाबरणं, भीती असणं, ऑलरेडी डिप्रेशनमध्ये असणं ह्या गोष्टी होतात. आमच्या संघटनेने मागच्या वर्षी या महिलांसाठी 850 फॉर्म भरून महानगरपालिकेमध्ये सबमिट केलेले आहे आणि एक ही एक मागणी आहे महत्त्वाची की 1000 त्यांची मंथली पेन्शन 3000 करावी आणि याच्यामध्ये प्रॉपर निकष लावावा की दारिद्र्य रेषेखालील महिला कुठल्या आहेत ह्याचा निकष लावावा आणि त्याच महिलांना ही सुविधा मिळावी हे एक फार मोठं महत्त्वाची मागणी आहे. तर आज आम्ही याच्यासाठी अर्ज सादर केला आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, नगरपालिकेच्या आयुक्तांनी, उपायुक्तांनी, सगळ्या लोकांनी आणि सामाजिक संस्थांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं आणि ह्या विषयाचा या मुद्द्याचा पाठपुरावा करावा. ते 15% आहे पहिलं मागणी जे आरक्षण आहे 15% ते कायमस्वरूपीच आहे. पहिली मागणी आपली तीच आहे की 15% त्यांना आरक्षण द्यावं विधवांसाठी आणि खरं तर अजून एक त्याच्यामध्ये मागणी अशी पण असू शकते की जो निकष लावला जातो वयाचा 33 34 वर्ष पण काही बघा ओपन कॅटेगरी असतील काही असतील ते 36-37 येतात विधवा होतात तर त्यांनी त्या वयोमर्यादा वाढवली तर यासारखं दुसरं आणि काही चांगलं आमच्या भेटत आपल्याला. आमचं एकच मागणी आहे ह्या विषयाचा खोल अभ्यास आमच्याकडे आहे, याच्यासाठी पाहिजे त्या गोष्टी आम्ही सादर करायला तयार आहोत त्यांच्याबरोबर. पण हा मुद्दा उपेक्षित घटकाला वर आणण्याचं काम आमच्यासारख्या सर्व सामाजिक संस्थांनी मिळून ढकलायला पाहिजे. हा पूर्ण घटक वर आला पाहिजे. सरकारने जसं दलितांसाठी असतील वेगवेगळ्या आर्थिक बाबींसाठी आपल्याकडे आरक्षण दिलं हा घटक पूर्णपणे दुर्लक्षित केलेला आहे. जसं मी मगाशी म्हणाले महिला बालकल्याण विभाग आहे पण त्यांच्याकडे योजना कोणत्या आहेत त्या वेगळ्या. ह्या घटकाला या पद्धतीने आजपर्यंत कधी विचार नाही केला. हा विचार होणं खूप गरजेचं आहे कारण त्या घराच्या कर्त्या पुरुष नाही, मी म्हणणार कर्ती स्त्री आहे. हे खूप मोठं आहे. त्या घराचं स्त्रीत्व तिचं आबाधित राहिलं पाहिजे. त्या स्त्रीला आपण इतकं सशक्त केलं पाहिजे की तिने तिचा आपला कुटुंबाचा गाडा ओढू शकला पाहिजे. त्यांचे शैक्षणिक असतील, त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील, ह्या कशा संपतील नाही संपणार. त्याच्यासाठी जसं तुम्हाला वाटलं की परमनंटसाठी आपण मागणी केली आहे. जे कंत्राटी मी का आमचा जास्त फोकस आहे परमनंटवरती, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. कंत्राट करणं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देणं हे पालिकेच्या हातात असते. स्थानिक पातळीवरती आत्ता पहिलं पाऊल कमिशनर साहेबांनी हे उचलावं ही माझी अपेक्षा आहे. कारण आत्ता लगेच कॉन्ट्रॅक्ट करताना त्यांनी तो मुद्दा बंधपत्रामध्ये लिहिला पाहिजे की यांना 30% आरक्षण कंपल्सरी तुम्ही दाखवा आणि यांना याने निर्णय आपलं एक पाऊल आपण पुढे सरकू. जसं तृतीयपंथीयांसाठी आपण काम केलं, आपल्या महापालिकेचं काम मोठं छान झालेलं आहे. हा घटक उपेक्षित घटक वर आणला तर खूप मोठं काम आपलं समाजासाठी होईल आणि सगळी निस्वार्थ सेवा वी टुगेदर फाउंडेशनकडे केली. सर्व घटकांना आव्हान आहे समाजातल्या की यांनी याचा पाठपुरावा आमच्यासोबत करावा. आयुक्तांनी नक्कीच याच्यावरती सखोल अभ्यास करावा. त्या अभ्यासामध्ये आमचा नक्कीच अभ्यास जो झालेला आहे त्याचं आम्ही सादरीकरण करतो आणि हा मुद्दा संपूर्ण सरकारने मात्र काढून टाकला पाहिजे.